नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. आपला नेहमीचा लाडका आवडता कार्यक्रम खूप दिवसांनी आलाय, प्रेम तुमचं आमचं. आणि याच प्रेम तुमचं आमचं कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अशा एका अतरंगी जोडीची ही लव्ह स्टोरी. चला तर मग बघूया हे कलाकार आहेत कोण. थोडेसे खट्याळ आणि विचित्र स्वभावाचे आपले लाडके कलाकार संजय मोने आणि त्यांची लाईफ पार्टनर, सर्वांची लाडकी अभिनेत्री, सोज्वळ आवाज, सुंदर दिसणं आणि सर्वांची काळजी घेणारी अशी सुकन्या मोने. चला तर मग बघूया या दोघांचं प्रेम कसं जुळलं, लग्न कसं झालं, त्यांची स्टोरी कशी आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुकन्या मोने म्हणजे पूर्वीच्या सुकन्या कुलकर्णी. मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्यांचं शालेय शिक्षणही पूर्ण झालं आणि पुढचं महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा त्यांनी मुंबई इथूनच घेतलं. त्यांना लहानपणीपासूनच नाटकांची आणि स्टेजवर जाण्याची आवड होती. छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करत, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करता करता त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली आणि त्यांचं प्रायोगिक रंगभूमीचं काम बघून त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर चांगली संधी मिळाली. त्यांना नृत्याची देखील आवड आहे. सुकन्याजी वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करत होत्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक नाटक आलं आणि त्या नाटकाच्या दरम्यानच संजय यांची भेट झाली. ते नाटक होतं ती फुलराणी. या नाटकाच्या दरम्यान दोघांची ओळख झाली. ते दोघंही एकाच नाटकामध्ये काम करत होते पण त्या दोघांमध्ये जास्त संवाद होत नसत. ते स्टेजवर असताना देखील एकमेकांच्या डोळ्यात डोळे न घालता ते कपाळाकडे बघून डायलॉग्स म्हणत होते. ते एकमेकांना आदरानं बोलवत होते. संजय सर आणि सुकन्या मॅडम असं या दोघांमधील नाव होतं. जेव्हा या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू होणार इतक्यातच हे नाटकच संपलं आणि या नाटकाचे प्रयोग होणं बंद झालं. प्रेम होण्यासाठी कोणतीही एखादी गोष्ट बास होते. प्रेम प्रियकारावर केलं जातं ते त्याच्यामधील काही गोष्टी आवडल्या म्हणूनच. देव पण अशा जोड्या बनवतं की एकमेकांमध्ये काहीतरी कमी असतं म्हणूनच. सुकन्या मोने यांना संजय यांच्यामधील त्यांचा बिंधास्तपणा, केस वाढवणं, जिप्सीवर उभं राहून मोठी राईड करणं, आईचा गाऊन घालून फिरणं, ओढणी घेऊन सैराबहरा पळणं अशा काही गोष्टी होत्या ज्या विचित्र होत्या पण सुकन्या यांना आवडत होत्या. जे काही स्वतःला करायला मिळत नाही, असं स्वच्छंदी स्वतःला वागता येत नाही पण असं संजय करतोय हे बघूनच त्या संजय मोने यांच्या प्रेमात पडल्या. आणि संजय मोने यांचंही असंच होतं की त्यांनाही एक सालं सोज्वळ मुलगी हवीच होती आणि म्हणूनच सुकन्यावर संजय हे मनातून प्रेम करू लागले. ते एकमेकांशी बोलू लागले, त्यांचा स्वभाव आवडू लागला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आलं एक महत्त्वाचं नाटक. ते होतं कुसुम मनोहर लेले. या नाटकाच्या दरम्यानच त्यांचं लग्नही झालं. दोघंही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखतींमधून त्यांच्या लग्नाचे किस्से सांगत असतात. त्यामधीलच काही लग्नाचे मजेशीर किस्से आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामधीलच असा एक किस्सा आहे की लग्नाच्या काळामध्ये हे दोघांचं वय खूप होतं आणि लग्नाच्या वेळी सुकन्या यांच्या मागं एक दोन तीन भाच्चे तर संजय यांच्या मागंही भाच्चे होते आणि लग्नामध्ये आलेल्या लोकांना असं वाटत होतं आधी एक लग्न झालं आहे आणि त्यांचीच ही मुलं आहेत असं वाटत होतं असं संजय यांनी काही इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आहे. तर संजय मोने आणि सुकन्या हे लग्नामध्ये एकमेकांच्या जवळ थांबले सुद्धा नाहीत. त्यांचा लग्नामधील एकत्र थांबलेला एक सुद्धा फोटो नाही. विधींपुरते एकत्र आले होते आणि नातेवाईक आणि मित्रांमध्ये रमले होते. जे काही सर्व फोटो अल्बममध्ये होते ते सुद्धा त्यांच्या बरोबरचेच होते. त्यांच्या लग्नाच्या अल्बममध्ये त्यांचा एकत्र एकही फोटो नव्हता. अल्बममध्ये आपला एक सुद्धा फोटो नाही हे लक्षात आल्यानंतर कसे कसे हसायचे. या मालिकेच्या दरम्यान एक सीन होता ज्यामध्ये लग्नाचा प्रसंग होता आणि त्या दरम्यानच त्या फोटोग्राफरला सांगून त्यांनी त्यांचा दोघांचा एकत्र फोटो काढला आणि नंतर तो जाऊन अल्बममध्ये चिटकवला. अशा प्रकारे ह्यांचं दोघांचं लग्न झालं आणि अशाच प्रकारे त्या दोघांचा संसाराचा गाडा चालू होता. त्या दोघांनाही असं वाटत होतं आपल्या दोघांच्या लग्नासाठी घरातून विरोध होईल पण असं काही झालंच नाही आणि त्यांचं लग्न अगदी सोप्या पद्धतीनं पार पडलं. संजय मोने यांनी भोबो, क्लासमेट, पक पक पकात अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत तर सुकन्या यांनी अनेक मालिकांमध्ये कामं केली आहेत. त्यामधीलच जुळून येती रेशीम गाठी, घाडगे अँड सून, सुखभूल द्यावी घ्यावी, आभाळ माया अशा मालिकांमध्ये कामं केली आहेत.
तर सरकारनामा, ती सध्या काय करते या चित्रपटांमधून कामं केली आहेत. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. तर संजय आणि सुकन्या ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, लव्ह स्टोरीज, बायोग्राफीज ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा आणि घरातून बाहेर पडू नका. धन्यवाद.